रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। धनंजय महाडिकांच्या मनमानीमुळे भीमा कारखाना डबघाईस, पत्रकार परिषदेत भीमा बचाव संघर्ष समितीचे आरोप। सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कारभार करून शेतकऱ्यांची FRP ची 26 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे। कामगारांचा 23 महिन्याचा पगार दिलेला नाही। यासाठी माजी खासदार विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक यांचा मनमानी पद्धतीचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप भीमा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश भोसले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला। सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांची 26 कोटीची FRP रक्कम दिलेली नाही, तसेच कारखान्याच्या कामगारांचा 23 महिन्याचा पगार थकित आहे। कारखान्यावर 2 वेळा RRC ची कारवाई झालेली आहे। याला सर्वस्वी जबाबदार विद्यमान संचालक मंडळ व चेअरमन माजी खासदार धनंजय महाडिक यांचा मनमानी कारभार असल्याचा आरोप भीमा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश भोसले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला आहे। नमस्कार, मी शिवाय चव्हाण, माजी संचालक भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, टाकळी सिकंदर तालुका, मोहोळ जिल्हा सोलापूर। आमच्या या भागातील माजी खासदार धनंजय माडी हे आमच्या मोहदळकेतील कारखान्याचे चेअरमन आहेत। त्या कारखान्यात सध्या प्रशासन मिसमॅनेजमेंट, मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे। कारखान्यावर 2 RRC झालेले आहे। 2 RRC झालेले कारखान्याच्या शेतकऱ्याचे जवळजवळ 26 कोटी रुपये FRP दिले नाही। कामगाराचा 23 महिन्याचा पगार दिला गेला नाही। निवृत्त कामगाराचे 19 पासून निवृत्त कामगाराचा जी काही प्रॉव्हिडंट फंड असतो तो दिला गेला नाही। त्याचबरोबर 19 जुलै 2019 पासून भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरले नाही। कारखान्याने जे पैसे भरल्यानंतर कामगारांना पेन्शन चालू होतो, त्याचा उदरनिर्वाह चालू होतो, तर भविष्य निर्वाह निधी न भरल्यामुळे कामगार हा अतिशय हलाखीचं जीवन जगत आहे। त्याच्या मुलाला शाळेचं शिक्षण द्यायचं म्हणलं तर त्याला जमत नाही, दवाखाना जमत नाही। कोरोना सारख्या महामारीत त्यांना योग्य वेळी पगार न मिळाल्यामुळं काही कामगार दगावलेले आहेत। तरी सुद्धा या प्रशासनानं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। शेतकऱ्यांचे तर पैसे नसते म्हणून शेतकऱ्याची त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे। ऊस घालून जवळजवळ आता वर्ष होत आलं, शेतकऱ्याला ऊसाचे पहिले पेमेंट मिळालेले नाही। गेल्या वर्षीचेही काही शेतकऱ्याचे FRP मधले पैसे राहिलेत, ह्या वर्षापैकी पैसे राहिले। कारखान्याने काय केले की शेतकऱ्यांच्या नावावर IDBI बँक म्हणून एक मोहळा शाखा आहे, त्या शाखेत बोगस कर्ज प्रकरण केले बेसोडोस या नावाखाली, आणि ते पैसे त्या शेतकऱ्याच्या नावावर आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना जाऊन ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतीच्या विकासासाठी कर्ज काढण्यासाठी, अगर घर बांधण्यासाठी कर्ज काढण्यासाठी जात असता त्याचं स्पीड खराब दिसतंय, मग त्या ठिकाणी ती चौकशी होती। चौकशी झाल्यानंतर आज भरू उद्या भरू असं जवळजवळ 32 कोटी मधून त्याने काहीतरी 4-5 कोटी रुपये भरले, याला जबाबदार कोण? त्याचबरोबर दुसराही कामचा एक मुद्दा आहे की साखरेचा सरकार काय करतं, प्रत्येक कारखान्याला एक साखर विक्रीचा कोटा देतं, या महिन्यात एवढा, त्या महिन्यात एवढा, त्या महिन्यात तो साखर कोटा आणि सध्याची गोडवणातली साखर याची पडताळणी इलेक्ट्रिक मीडियानं, अगर प्रिंट मीडियानं करावी, त्यात प्रिंट मीडियात तुमच्यातले काय असावे, आमच्या जिल्ह्यातले काय असावे, अशी आमची सर्व पत्रकार बंधूंना व सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे। आपण आम्ही काही कुणाच्या सांगण्यावरून इथं आलेलो नाही, जे काहीतरी प्रश्न उपस्थित केले आम्ही आमच्या ज्या भागाची, आमच्या शेतकऱ्याची, कामगाराची जी पोटतिडी काय ही मांडण्यासाठी तुमच्याकडे। पत्रकार परिषदेला माजी संचालक शिवाजी चव्हाण, बाळासाहेब लोकरे उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे।